उद्योजकतेची मानसिकता निर्माण करण्यात शिक्षक आणि पालकांची सर्वात महत्वाची भूमिका असल्याचं मत मुकुंद भोगले यांनी व्यक्त केलं. मॅजिकच्या वतीनं राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त स्टार्टअप इकोसिस्टीम वरील राऊंड टेबल चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण करण्याची महत्वाची भूमिका शिक्षक आणि पालकांची आहे. उद्योजक नेहमी स्वतंत्र विचारांचे असतात, त्यांना स्वतःचे विचार असतात, ते कोणत्याही साचेबद्ध कृतीत अडकून बसत नाही आणि हाच मूलभूत फरक व्यावसायिक आणि नोकरदार यांच्यात असतो. समाजात जास्तीत जास्त स्वयं उद्योजक घडवायचे असतील तर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे बीज रोवले गेले पाहिजे असे मत ज्येष्ठ उद्योजक तथा मॅजिकचे संचालक मुकुंद भोगले यांनी व्यक्त केलं. मॅजिकच्या वतीनं राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त स्टार्टअप इकोसिस्टीम वरील राऊंड टेबल चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास उपजिल्हाधिकारी सुरेश वरहाडे आणि जिल्हा व्यावसायिक तथा प्रशिक्षण अधिकारी डॉक्टर अभिजित आलटे यांची विशेष उपस्थिती होती. CMIA हॉल या ठिकाणी आयोजित या चर्चासत्रामध्ये उद्योजक होण्यासाठी मानसिकता कशी तयार करावी, स्टार्टअपच्या प्रवासातील मार्गदर्शकांची भूमिका, स्टार्टअप इकोसिस्टीम करिता आवश्यक पायाभूत सुविधा, नव उद्योजकाला CD फंड सपोर्ट मधून होणारा कायदा, नेटवर्किंग आणि परस्पर सहयोग याला चालना, स्टार्टअपचे आंतरराष्ट्रीयकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी स्टार्टअप उद्योजकांसमवेत सिपेट, MCED, MIT अभियांत्रिकी, CSMSS अभियांत्रिकी, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, ITI संस्थेचे प्रतिनिधी या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले होते. आपण सर्व इथे आलात आणि आपले व्हॅल्युएबल सजेशन किंवा थॉट शेअर केले याबद्दल पहिले मी आपल्याला मॅजिक तर्फे धन्यवाद देतो. 9 पॉइंट्स बद्दल थोडक्यात माझं मत सांगतो. पहिला पॉइंट ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा होता की माइंडसेट कसा क्रिएट करणार, दॅट्स द की. बिकॉज ऑलमोस्ट एव्हरीथिंग एल्स इज अ मीन्स टू केटर टू दॅट माइंडसेट, दॅट्स द सपोर्टिंग स्ट्रक्चर दॅट यू नीड. बट इफ द माइंडसेट इज नॉट देअर, ऑल दॅट स्ट्रक्चर इज युसलेस. So, once you create a need for that structure, everything else will make sense. Madha sa anubhav hai ki we create infrastructure, there are very few takers, at least quality takers. People come to ask, because if something is given free, there will be people who will ask for it. But worthy takers are very few. We also face this challenge in magic, that the pipeline of entrepreneurs who need mentoring or who need incubation, that is the biggest challenge we have, creating that pipeline, which is basically creating the mindset. I think the biggest role in creating the mindset is played by parents and teachers. Unfortunately, we don't have school teachers here, but that is the stage at which this mindset is created. A child, if we understand what is the essential difference between an employee and a self-employed person or an entrepreneur, the essential difference is an entrepreneur is always an independent-minded person. He refuses to, you know, be put into a structure. He does not like rules. He likes to make rules. He wants to create his own world. He does not want to conform to something which is existing without questioning it. But this is what we attack the most. The moment a child questions, the parent admonishes him.